महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुधा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्रीगणोबा डेव्हलपर्स. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, तेजस्विनी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला वाघोली परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला होता. महिला आणि पुरुषांनी आरोग्याची तपासणी करून घेत वैद्यकीय सल्ला घेतला. या प्रसंगी वाघोलीची माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील गवळी, हवेली तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सपना वाल्लेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्लेकर, पश्चिम महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला संघटक भारती शेवाळे, माणिकराव सातव पाटील, कमलाकर सातव पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, तेजस्विनी संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार, कैलास सातव पाटील, संतोष सातव पाटील, सुधीर भाडळे, बाळासाहेब सातव सर, दत्तात्रय कटके, किसन महाराज जाधव, बाळासाहेब शिंदे, विठ्ठल शिवरकर, किरण पवार, सुजित शिंदे, संतोष तांबे, सागर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम या ठिकाणी केला ही आजच्या दृष्टीने काळाची गरज आहे. कारण आपण आज पाहिलं की 1-2 वर्षाच्या या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला आणि आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी याच्यातनं जावं लागलं आणि आपल्या आयुष्याचं अशा पद्धतीने या ठिकाणी जगायचे हे करोनाने आपल्याला दाखवलं. त्यामुळं आज ही काळाची गरज पाहून अंबादाबडे असतील, बाळासाहेब सातव असतील यांनी सर्व वडील धार्मिक मंडळींच्या स्त्री असतील, पुरुष असतील यांचं चेकअपचा हा कार्यक्रम या ठिकाणी देऊ. 20 ते 22 चाचण्या ते शरीराच्या या ठिकाणी मोफत करून देणारे निश्चितपणे त्यांचा आभार या ठिकाणी मी मानतो. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी पंडित डोंगरे, वाघोली, पुणे. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.